फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन रंगीबेरंगी कम्फर्टेबल आणि आकर्षक कपडे घालून रेनबो आणि बटरफ्लाय सारखं कलरफुल जगणं कोणाला नाही आवडत. आपल्या चिंकीला पण आवडतं, तुम्हालाही नक्कीच आवडत असणार, पण गट्टूला मात्र तेवढं आवडत नव्हतं. अहो, असं गट्टूचं नाही, त्याच्या कपड्यांचं म्हणणं होतं. गट्टू होता चंचल आणि मस्तीखोर मुलगा. दिवसभर इकडे तिकडे पळत राहायचा, कुठेही उठत होता, बसत होता, पडत होता. कधी कधी गोष्ट तर कॉलर पर्यंत पोहोचायची. नाही कळलं, अहो छोटी मोठी भांडणं तर होतच राहतात ना, पण त्याच्यामध्ये कपड्यांचा काय दोष? आईचा पण फक्त एकच प्रश्न असायचा गट्टूला. गट्टू, आज तू पुन्हा शर्ट खराब करून आलायस. बाळा, कपड्यांबरोबर मस्ती नसते करायची. आणि ह्याच्यावर गट्टूचं फक्त एकच उत्तर असायचं, सॉरी आई, पुढे असं नाही होणार. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत स्कूल युनिफॉर्म खराब. पण चिंकीची गोष्टच काही और होती. चिंकीला फक्त चांगले चांगले कपडे घालण्याचा शौक नव्हता. चिंकी कपड्यांची काळजी फार छान पद्धतीने घ्यायची. स्वतःच्या कपड्यांवर तिचं प्रेम होत. डाग तर दूर, चिंकीच्या कपड्यांवर एक छोटी माशी देखील बसलेली कोणी पाहिली नाही कधी. कपड्यांच्या बाबतीत अशी होती चिंकी. आणि असंच चालू राहिलं. हळूहळू गट्टू चिंकी मोठे झाले, शाळेचे तासही वाढत गेले. आणि मग शाळेनंतर ट्युशन. गट्टू चिंकी सकाळ ते संध्याकाळ शाळेच्या युनिफॉर्म मध्येच राहू लागले आणि कलरफुल कपडे कपाटातच पडून राहिले. काय यार गट्टू, सकाळ असो वा संध्याकाळ, फक्त हा एकच सफेद युनिफॉर्म. बोर झाले मी, पण करूच काय शकते. स्कूल मध्ये कलरफुल कपडे घालून येणं अलाउडच नाहीये. पण मी मात्र अजिबात बोर नाही झालोय, मला हे युनिफॉर्म चांगले वाटतात. हे ऐकताच चिंकी गट्टूला टोमणा मारत म्हणाली, हो हो, तुला तर युनिफॉर्म सगळ्यात जास्त आवडत असेल, कारण तो सफेद आहे ना, आणि पांढऱ्याचं काळं करणं तर तुझी हॉबी आहे. ए चिंकी यार, असं का बोलतेस तू? बघ बघ जरा स्वतःचा युनिफॉर्म बघ, काय हालत करून ठेवलीस. सॉरी, पुढे असं नाही घडणार. मुद्दा फक्त चिंकीचा नव्हता, स्कूल मधील इतर मुले देखील दिवसभर युनिफॉर्म घालून कंटाळली होती. आणि एवढंच नाही, मिश्रा सर ही दररोज मुलांना युनिफॉर्म मध्ये पाहून बोर झाले होते. आणि अचानक एके दिवशी मिश्रा सरांनी वर्गात येऊन एक अशी अनाउन्समेंट केली, ज्याला ऐकताच सर्व मुलांचे चेहरे एकदम कलरफुल होऊन गेले. मुलांना मंडेला शाळेमध्ये एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होईल, ज्याला जे घालायचे ते घालावं, काय काय क्रिएटिव्हिटी दाखवायची ते दाखवा. उद्या संडेची सुट्टी आहे तुम्हाला, भरपूर तयारी करा आणि मंडेला स्कूल युनिफॉर्मला सुट्टी द्या. वर्गातील मुलं खरंच खूप खुश होती. दुपारच्या मधल्या सुट्टीत खूप गप्पा गोष्टी झाल्या. मी परी बनून येणार, मी सोल्जर बनून येणार आहे, आणि मी पायलट बनून येणार आहे. अरे ही कॉम्पिटिशन आहे, काहीतरी सिक्रेट ठेवा. आजच सगळं सांगून टाकलं तर मंडे साठी काय शिल्लक राहणार. व्हेरी स्मार्ट, आता आम्ही पण बघतो की मंडेला तू काय फॅन्सी घालून येतेस ते. मला चॅलेंज, ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्टेड. गट्टू चिंकी संध्याकाळी जसे घरी परतले, गट्टूने आरडा ओरडा करून बाबांचे कान पकवले. पप्पा, पायलटचा ड्रेस चला मला आणून द्या आताच्या आता. अरे हो बाबा, उद्या अख्खा संडे आहे, दोघांची कॉम्पिटिशन आहे ना, चिंकीलाही सोबत घेऊन जाऊया. चिंकी सांग, फॅन्सी ड्रेस मध्ये काय घालायचं आहे तुला? हे ऐकताच गट्टू हसत हसत म्हणाला, हिने तर अजून डिसाइड ही केले नसेल की ही काय घालणार आहे ते. चिंकी बिचारी विचार करू लागली की ती अशी काय घालून जाईल ज्यामुळे कपड्यांना फॅन्सी टच मिळेल आणि ती कॉम्पिटिशन सुद्धा जिंकू शकेल. पण तिला नेमकं काही सुचत नव्हतं. गट्टू तर चिंकी समोर तिला चिडवण्यासाठी नाचत होता. माझा पायलटचा ड्रेस येणार आहे, तुझं काय ग, बोला बोला बोला. बिचारी चिंकी दुखी झाली आणि मम्मीकडे जाऊन रडू लागली. मम्मीने तिला समजावलं आणि कबड उघडून तिला तिचे जुने कपडे दाखवले. चिंकी त्या कपड्यांमध्ये हरवून गेली. वा मम्मी, तुझे तर लालपणीचे कपडे पण आहे याच्यात. हो, सांभाळून ठेवलेत मी. अचानक चिंकीला एक आयडिया आली आणि ते एक्साइटेड होऊन मम्मीला मिठी मारू लागली. थँक्स मम्मी मला आयडिया देण्यासाठी. आणि अखेर तो दिवस आलाच ज्याची सर्वांना उत्सुकता होती, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचा दिवस. मंडेच्या दिवशी स्कूल मधली सगळी मुलं फॅन्सी ड्रेस घालून आली होते. गट्टू तर पायलट बनून इकडे तिकडे उडत होता नुसता.
मुलांना जज करण्यासाठी खास जज बोलवले गेले होते. अरे कुठे आहे ती चिंकी? बिचारी घाबरून आहे ना, घराच्या बाहेर पडलीच नाही. तेवढ्या चिंकीची एंट्री झाली आणि सर्वजण तिला पाहतच बसले. मग अचानकपणे हसू लागले, कारण चिंकीने बऱ्याच कपड्यांच्या छोट्या छोट्या चिंद्या बनवून त्याच्यापासून एक ड्रेस बनवला होता. अगं चिंकी, दुसरं काही मिळालं नाही का तुला घालण्यासाठी? हे काय, जुन्या पुराण्या कपड्यांचं दुकान वाटतेस एकदम. जजेसनी चिंकीला जज केलं आणि मग रिझल्ट सांगितला. तर मुलांनो, या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची विनर आहे चिंकी. हे ऐकताच गट्टू आणि बंटी तर एकदम शॉक झाले. मला माहिती आहे की तुम्ही हैराण आहात आणि मीही दंग राहिलो की चिंकीची क्रिएटिव्हिटी पाहून. तुम्ही सर्वांनी रेडीमेड ड्रेस आणले आणि ते घातले, पण मी पाहतोय की चिंकीने काहीतरी क्रिएटिव्ह केले. तिने तिच्या मम्मी पप्पांच्या लहानपणापासूनच्या कपड्यांपासून आतापर्यंतच्या कपड्यांपैकी एक एक पीस घेतला आणि एक खूपच सुंदर ड्रेस बनवला. तिच्या ह्या क्रिएटिव्हिटीमुळे जुन्या जमान्यातील कपड्यांचा पॅटर्न कळतो, त्या जमान्यात काय घातलं जायचं, त्या वेळेसची फॅशन, आजची फॅशन. खूप मोठे मोठे रेफरन्सेस जोडलेत त्या फॅन्सी ड्रेस मध्ये. तिचा हा ड्रेस मी पुढे स्टडी साठी पाठवेन, पण आता मी चिंकीला बोलवतो स्टेज वर ट्रॉफी घ्यायला. चिंकी स्टेज वर गेली आणि तिने तिची ट्रॉफी घेतली. सर्वांनी टाळ्या वाजवून तिचं अभिनंदन केलं आणि अशा प्रकारे आपली क्रिएटिव्हिटी दाखवून चिंकीने फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं तिचं चॅलेंज पूर्ण केलं.